वेलकम ऑल डियर स्टूडेंट्स इन प्रीवियस लेक्चर दैट इज शुगर केन क्रॉप कल्टिवेशन पार्ट 9 वी हैव सीन द वेरियस इंटरकल्चरल ऑपरेशंस विच आर टू बी फॉलोड इन शुगर केन क्रॉप ओके इन शुगर केन क्रॉप देर आर सम इंटरकल्चरल ऑपरेशंस इंपॉर्टेंट सच एज गैप फिलिंग ओके देन आफ्टर डूइंग द गैप फिलिंग ओके वी शुड डू द प्रैक्टिस ऑफ अर्थिंग अप तगरानी होइंग वीडिंग ओके सो दीज आर द वेरियस इंटरकल्चरल ऑपरेशंस विच शुड बी फॉलोड इन शुगर केन क्रॉप टू गेट हायर यील्ड ओके वॉट आर द दीज इंटरकल्चरल ऑपरेशंस ओके दीज आर द वीडिंग होइंग गैप फिलिंग ओके आफ्टर दैट देर इज तगरानी एंड अर्थिंग अप ओके दीज इंटरकल्चरल ऑपरेशंस शुड बी डन इन द शुगर केन क्रॉप ओके इट हैज़ बीन डील्ट इन डिटेल इन द प्रीवियस लेक्चर ओके डियर स्टूडेंट्स टुडे इज आवर 10th पार्ट ऑफ शुगर केन क्रॉप कल्टिवेशन ओके डियर स्टूडेंट्स इन दिस लेक्चर वी आर गोइंग टू स्टडी द मैन्यूरिंग इन शुगर केन एंड इरीगेशन इन शुगर केन ओके डियर स्टूडेंट्स एज वी नो दैट शुगर केन इज अ हाई फीडिंग क्रॉप इट रिक्वायर्स हाई अमाउंट ऑफ मैन्यूअर्स एंड फर्टिलाइजर्स ओके बिकॉज इट्स राइपनिंग is primarily depends on its vegetative growth okay and for this it requires more amount of manures okay so in today's lecture we are going to study what is the requirement of manures and what is the requirement of irrigation to the sugarcane crop okay tar vidyarthi mitranno aajcha lecture madhe apan sugarcane ya pikasathi जी काही खतांची मात्रा आवश्यक असते आपल्याला माहितच आहे की शुगर केन या पिकासाठी खताची मात्रा ही जास्त प्रमाणात द्यावी लागते म्हणजे त्याला रिकमेंडेड जो डोस आहे त्या रिकमेंडेड डोस एवढीच द्यावी लागते परंतु याला रिकमेंडेड डोस हा जास्त असतो कारण हे जी पीक आहे शुगर केन हे पीक आहे ते जास्त त्याला खत पाणी हे द्यावं लागतं ओके त्याचबरोबर शुगर केनला पाण्याचे व्यवस्थापन हे अत्यंत चांगल्या प्रकारे करणं गरजेचं आहे शुगर केन या पिकासाठी पाणी कमी पडू देणं दिलं तर शुगर केनच्या क्रॉपमध्ये यील्डमध्ये घटही येऊ शकते त्यामुळे तिथं अगदी चांगल्या प्रकारे इरिगेशनचं मॅनेजमेंट म्हणजे पाणी देण्याचं मॅनेजमेंट तिथं केलं पाहिजे ओके तर या दोन बाबींचा अभ्यास आपण आजच्या लेक्चरमध्ये करणार आहोत ओके डू यू अंडरस्टँड तर विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम पाहूयात आपण मॅन्युअरिंग ओके शुगर केनमध्ये मॅन्युअरिंग कशा प्रकारे करतात मॅन्युअरिंग म्हणजे मॅन्युअरिंग म्हणजे काय तर मॅन्युअर्स म्हणजे जे काही रासायनिक खतं आणि आपल्या शेतामध्ये जे काही कंपोस्ट असतं FYM असतं ते शुगर केनसाठी किती लागतं ओके त्याचं प्रमाण आपण इथं बघूयात ओके शुगर केन इज अ लॉन्ग ड्युरेशनल अँड हेवी फीडर क्रॉप दस मॅन्युअर रिक्वायरमेंट इज व्हेरी हाय ओके आपल्याला माहीत आहे की शुगर केनमध्ये मॅन्युअर म्हणजे खत देण्याचं प्रमाण हे जास्त असतं कारण काय तर हे लॉन्ग ड्युरेशनल आहे किती 12 महिने 15 महिने आणि 18 महिन्याचं हे पीक आहे ओके दॅट इज सुरू शुगर केन फॉर 12 मंथ्स प्री सीझनल शुगर केन फॉर 15 मंथ्स अँड अडसाली शुगर केन फॉर 18 मंथ्स सो ड्यू टू इट्स लॉन्ग ड्युरेशनल पिरियड द शुगर केन क्रॉप रिक्वायर्स हाय अमाऊंट ऑफ मॅन्युअर्स ओके द 25 to 50 tons ऑफ FYM पर हेक्टर इज अप्लाइड ड्युरिंग द प्रिपरेशन ऑफ लँड ओके
फॉर फुलफिलमेंट ऑफ फार्म एंड मैन्यूअर ओके वी शुड अप्लाई द 25 to 30 tons ऑफ FYM पर हेक्टर ओके विद्यार्थी मित्रांनो आपला 25 to 50 tons फार्म एड मैन्यूअर टाकायचा आपल्याला ओके फार्म एड मैन्यूअर किती टाकायचा आपल्याला 25 to 50 tons कधी टाकायचा आहे ज्या वेळेस आपल्याला शुगर केनची फील्ड तयार करायची आहे ओके ती शुगर केनची फील्ड तयार करत असतानाच आपल्याला 25 to 50 tons FYM हे सॉइलमध्ये आपल्याला ॲड करायचं आहे त्या लँडमध्ये ॲड करायचं आहे जी लँड आपण शुगर केनच्या प्लांटिंगसाठी वापरणार आहोत ओके डू यू अंडरस्टँड त्यानंतर बघूयात विद्यार्थी मित्रांनो रिकमेंडेड डोस ऑफ फर्टिलायझर पर हेक्टर फॉर अडसाली प्लांटिंग ओके जर आपण अडसाली प्लांटिंग केली असं शुगर केनची ओके तर शुगर केनच्या अडसाली प्लांटिंगसाठी किती प्रमाणात फर्टिलायझर्स लागतात ओके आपण जमीन तयार करत असताना बघितलं की 25 to 50 tons FYM आपला प्रति हेक्टर आपल्या शेतामध्ये टाकायचं आहे मग त्यानंतर आपल्याला जे काही फर्टिलायझर आहे रासायनिक खताची मात्रा आहे ओके नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश याची मात्रा आपल्याला किती प्रमाणात द्यायला पाहिजे कोणत्या शुगर केनसाठी अडसाली प्लांटिंगसाठी इथं आपण तीन प्रकारच्या शुगर केनसाठी तीन प्रकारची खताची मात्रा आपल्याला कशी द्यायची आहे त्याचा अभ्यास करणार आहोत सर्वप्रथम आहे विद्यार्थी मित्रांनो अडसाली प्लांटिंग आता अडसाली प्लांटिंग म्हणजे काय तर हा शुगर केन आपल्या फील्डमध्ये 18 महिने राहणार आहे बरोबर आहे मग फील्डमध्ये 18 महिने राहणार असल्यामुळं याला जी काही FYM आणि फर्टिलायझरचा डोस आहे तो डोससुद्धा काय असणार आहे जास्त असणार आहे साहजिकच आहे कशापेक्षा सीझनलपेक्षा आणि प्रिसिजनलपेक्षा ओके समजतं आहे बघूयात आपण तर अडसाली शुगर केनसाठी खताचे डोस कसे असतात ओके विद्यार्थी मित्रांनो इथं 4 columns दिले आहेत त्यामध्ये आहे टाइम ऑफ ॲप्लिकेशन नायट्रोजन किलोग्रॅम फॉस्फरस किलोग्रॅम पोटॅशियम किलोग्रॅम आणि FYM टनमध्ये दिला आहे ओके म्हणजे ही जी मात्रा आहे ती पर हेक्टरसाठी आहे ओके त्यामध्ये जे NPKचं प्रमाण आहे ते NPKचं प्रमाण आहे किलोग्रॅममध्ये आणि फक्त FYMचं प्रमाण आहे टनामध्ये ओके तर बघूयात आपण कोणत्या वेळेस नायट्रोजन किती किलोग्रॅम द्यायचं आहे फॉस्फरस किती किलोग्रॅम द्यावं लागतं आणि पोटॅशियम किती किलोग्रॅम द्यायचं आहे आणि FYM किती टन द्यायचं आहे ओके विद्यार्थी मित्रांनो फर्स्ट ऑफ ऑल ॲट द टाइम ऑफ प्लांटिंग ओके ॲट द टाइम ऑफ अडसाली शुगर केन प्लांटिंग वी शूड अप्लाय द 10% ऑफ नायट्रोजन 50% ऑफ फॉस्फरस अँड पोटॅशियम ओके वी शूड अप्लाय आउट ऑफ टोटल आउट ऑफ टोटल रिकमेंडेड डोस ऑफ फर्टिलायझर वी शूड अप्लाय ओनली 10% ऑफ नायट्रोजन ॲट द टाइम ऑफ ॲप्लिकेशन ओके अँड 50% ऑफ फॉस्फरस अँड 50% ऑफ पोटॅशियम ओके डिअर स्टुडंट्स और रिकमेंडेड डोस ऑफ फर्टिलायझर फॉर अडसाली प्लांटिंग इज 450, 170, 170 and 50 ओके इन दॅट 450 इज ऑफ नायट्रोजन ओके 450 इज ऑफ नायट्रोजन 170 इज ऑफ फॉस्फरस अँड 170 इज ऑफ पोटॅशियम अँड दिस इज द FYM ओके वी शूड अप्लाय इट ॲट द टाइम फॉर द अडसाली शुगर केन प्लांटिंग ओके डू यू अंडरस्टँड सो द 10% नायट्रोजन मीन्स द 45 kilograms नायट्रोजन 85 kilograms फॉस्फरस अँड 85 kilograms पोटॅश ॲट द टाइम ऑफ प्लांटिंग ओके अँड 50 tons ऑफ FYM पर हेक्टर इज अप्लाइड फॉर at the time of land preparation okay after the planting okay 6 weeks after planting we should apply 40% of nitrogen okay it is the 180 kilograms of nitrogen per hectare no dose of phosphorus no dose of potassium okay then 8 to 12 weeks after the that planting okay up to 6 to 8 weeks after 40% 8 to 12 weeks after 10% also okay that is the 45 kilograms no dose of phosphorus no dose of potassium okay
Then 20 to 24 weeks after, okay, the 40% nitrogen and remaining 50 dose of phosphorus and 50% dose of potassium should be applied. That is 180 kilogram nitrogen, 85 kilogram phosphorus and 85 kilogram potassium. So it comes the 450 kilogram of nitrogen, 170 kilogram of phosphorus and 170 kilogram of potassium. So this is dose of fertilizers, that is NPK, is required for Ard Sali sugarcane planting. Okay, do you understand? Samajhte ka? त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघूयात आता रिकमेंडेड डोस ऑफ फर्टिलायझर. ओके, रिकमेंडेड डोस ऑफ फर्टिलायझर फॉर प्री सीजनल प्लांटिंग. ओके डियर स्टूडेंट्स, प्री सीजनल प्लांटिंग मीन्स द क्रॉप इज स्टँड्स फॉर 15 मंथ. ओके द क्रॉप इज स्टँड फॉर 15 मंथ इन द फील्ड. ओके देन जस्ट सी what is the time of application at the time of planting. As in that Ard Sali planting, there is 10% nitrogen, 50% phosphorus and 50% potassium. Okay, that is 35 kilogram nitrogen, 85 kilogram phosphorus and 85 kilogram potassium. And in Ard Sali sugarcane planting, there is 50 tons FOM per hectare. Okay, and in this pre-seasonal planting, there is 35 tons of FOM per hectare is applied. Okay, then after 6 to 8 weeks, after 6 to 8 weeks of planting, 40% of nitrogen is given, that is the 140 kilogram nitrogen, no dose of phosphorus and no dose of potassium. Then after 8 to 12 weeks after planting, that is 10% of nitrogen is applied, that is 35 kilogram of nitrogen. Okay, then 20 to 24 weeks after planting, that is 40% nitrogen, remaining 50% phosphorus and remaining 50% of potassium is applied. And here the dose of NPK is completed. That is, all dose will come the 350 kilogram nitrogen, 170 kilogram phosphorus and 170 kilogram potassium, and that FOM is 35 kilogram, which is applied at the time of planting. Okay, at the time of land preparation. Okay, do you understand? So this is the dose, recommended dose of fertilizer if we take the pre-seasonal crop. Okay, do you understand? Samajhte ka? Tyanantar vidyarthi mitranno ata baghuyat suru planting sathi. Okay, jo us aplya shetamade 12 mahinyasathi asto. ओके दैट इज फॉर 12 मंथ द शुगर केन विच स्टैंड्स इन आवर फील्ड फॉर 12 मंथ. ओके डियर स्टूडेंट्स, सी द टाइम ऑफ एप्लीकेशन. ओके टाइम ऑफ एप्लीकेशन एट द टाइम ऑफ प्लांटिंग 10% नाइट्रोजन, 50% फॉस्फरस एंड 50% ऑफ पोटेशियम इज रिक्वायर्ड एंड 25 टन्स ऑफ FOM is required. As students, Ard Sali sugarcane remains 18 months in the field, the FOM requirement is 50 tons, that is twice that of the suru or seasonal planting. Okay, because this crop remains 12 months in field and that of that Ard Sali planting remains 18 months, so the feeding requirement is more in that Ard Sali planting than that of suru or seasonal planting. Okay dear students, at the time of planting, 10% nitrogen, 50% phosphorus and 50% potassium is given, that is the 25 kilogram nitrogen, 62 kilogram phosphorus and 62 kilogram potassium. Okay, then after 6 to 8 weeks of planting, okay, 6 to 8 weeks of planting, 40% nitrogen is given, that is 100 kilogram nitrogen, no dose of phosphorus and no dose of potassium. Okay, then 8 to 12 weeks after planting, okay,
that is 10% of nitrogen, that is 25 kilogram of nitrogen, no dose of phosphorus, no dose of potassium. Okay, do you understand? Then students, 20 to 24 weeks after planting, that is the 40% nitrogen, 50% phosphorus and 50% of potassium is given. Okay, dear students, here the dose of fertilizer, that is recommended dose of fertilizer, stops for suru or seasonal planting. Okay, easy ahe, sopa ahe, understanding sathi sopa ahe, tyasathi mi marathi language cha sudha vapar karat ahe. Okay dear students, mag shevti kiti zala, 250 kilogram nitrogen, 125 kilogram phosphorus ani 125 kilogram पोटॅशियम आणि 25 किलोग्रॅम जो आहे, सॉरी 25 टन जो आहे तो FOM. तर हा जो डोस आहे, हा शिफारसित डोस हा सुरू शुगर केनसाठी किंवा सीजनल प्लांटिंगसाठी, म्हणजे जे क्रॉप आपल्या फील्डमध्ये 12 महिने राहणार आहे त्या क्रॉपसाठी आहे. ओके, डू यू अंडरस्टँड, समजतंय का? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण तीन कल्टिवेशनसाठी, ओके, शुगर केनची कल्टिवेशन तीन प्रकारे होते तुम्हाला माहितीच आहे. ओके, कोणत्या प्रकारे होते? तर पहिली आहे अडसाली प्लांटिंग, त्यानंतर आहे प्री सीजनल प्लांटिंग आणि सुरू किंवा सीजनल प्लांटिंग. तर जी अडसाली प्लांटिंग असते ती प्लांटिंग असते 18 महिन्यासाठी. ओके, जी प्री सीजनल असते ती असते 15 महिन्यासाठी आणि जी सुरू असते ती असते 12 महिन्यासाठी. ओके, तर त्या प्रत्येकाचा डोस, जसा अडसाली शुगर केनचा डोस हा जास्त आहे त्यापेक्षा कमी प्री सीजनलचा आहे, जे की 15 महिन्याचं असतं, आणि त्यापेक्षा कमी सुरूचं आहे तो जे की 12 महिन्याचं असतं. ओके, डू यू अंडरस्टँड? त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता बघत इरिगेशन रिक्वायरमेंट. ओके, इरिगेशन इज मस्ट फॉर शुगरकेन क्रॉप. ओके, इफ देअर इज लॉस ऑफ इरिगेशन द यील्ड शुड बी डिक्रीज्ड ड्रास्टिकली and there is economical loss to the farmers. So the irrigation requirement and the management of irrigation is very necessary for sugarcane crop cultivation. Okay dear students, now see what is the irrigation requirement for sugarcane crop. Okay vidyarthi mitranno, sugarcane हे वॉटर लविंग प्लांट आहे. ओके, त्याला पाण्याची जास्त आवश्यकता असते. ओके, जर पाणी नसेल तर शुगर केनमधला सुक्रोज कंटेंट जो आहे तो सुक्रोज कंटेंट घटण्याची शक्यता असते, आणि जो ऊस आहे ऊस तंतुमय असं बनू शकतो, त्यामध्ये फायबरसचं प्रमाण वाढू शकतं, आणि तिथं सुक्रोजचं प्रमाण कमी झाल्यामुळं जो ऊसाला जो उतारा मिळणार आहे तो उतारा मिळत नाही. ओके, त्याच्यामध्ये जी ब्रिक्स रीडिंग असते 21 degree to 24 degree Celsius पाहिजे, ती ब्रिक्स रीडिंग तिथं येत नाही. मग त्यासाठी जेवढं पाण्याची आवश्यकता असते तेवढ्या प्रमाणात पाणी हे ऊसाला देणं गरजेचं आहे. त्यासाठी पाणी व्यवस्थापन हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे, आणि एक्झाममध्ये 2 marks राईट अ नोट ऑन इरिगेशन मॅनेजमेंट इन शुगर केन हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. ओके, तर बघूयात आपण इरिगेशन रिक्वायरमेंट. ओके डिअर स्टुडंट्स, ऑप्टिमम सप्लाय ऑफ वॉटर अकॉर्डिंग टू स्टेज ऑफ ग्रोथ, सीजन अँड सॉइल टाईप इज व्हेरी इशेन्शियल इन शुगर केन. ओके, वी शूड अप्लाय द ऑप्टिमम वॉटर. ओके, आपल्याला शुगर केनला जेवढं पाणी द्यायचं आहे तेवढं आपल्याला त्या लेवलला द्यावंच लागणार आहे. कधी त्याच्या ग्रोथच्या स्टेजला, त्याच्या कोणत्या ग्रोथच्या स्टेजला किती वॉटर अप्लाय करायचं आहे, त्याबरोबर सीजन कोणता आहे. ओके, जर खरीप सीजन असेल तर आपण त्याला कमी आपला पाणी अप्लाय केलं तरी चालेल. कारण का? तर खरीप सीजनमध्ये आपल्या इकडं रेनी सीजन असतो, म्हणजे रेनी सीजनमध्ये पाऊस पडत असतो, त्यामुळे पाणी द्यायची काही आवश्यकता नसते. जर ड्राय स्पेल असेल तर आपण तिथं पाणी हे द्यावंच लागतं. ओके, आणि सॉइल टाईप, जर हलकी जमीन असेल, मध्यम जमीन असेल तर पाणी जास्त द्यावं लागणार आहे आपल्याला, जास्त पाळ्या द्यावं लागतील. जर भारी जमीन असेल तर त्या आपल्या थोड्या पाळ्या कमी करावं लागतील. ओके, समजतंय? हेवी इरिगेशन रिझल्ट्स इन डिटेरिओरेशन ऑफ सॉइल स्ट्रक्चर, सॉल्ट ॲक्युम्युलेशन, वॉटर लॉगिंग कंडिशन अँड वेस्टेज ऑफ वॉटर. ओके, शुगरकेन क्रॉपसाठी जेवढं पाणी आवश्यक आहे तेवढंच पाणी आपण तिथं दिलं पाहिजे. ओके, जर आपण जास्त पाणी दिलं तर काय होईल, जे सॉइलचं स्ट्रक्चर आहे ते सॉइलचं स्ट्रक्चर बिघडून जाईल,
the quality of that soil structure will be deteriorate. Okay, salt accumulate होईल, क्षारांचं प्रमाण वाढेल, वॉटर लॉगिंग कंडिशन होईल, पाणी साचून राहील, त्यामुळे मुळांची वाढ होणार नाही, मुळांना एरिएशन होणार नाही, त्यामुळे उत्पन्नात घट होणार आणि जे वॉटर आहे ते वॉटरचं वेस्टेज हे होईल. त्यामुळे जेवढा पाण्याची आवश्यकता आहे तेवढ्याच प्रकारे पाणी तापून दिलं पाहिजे. एक जास्तही नाही दिलं पाहिजे आणि कमी नाही दिलं पाहिजे. म्हणजे रिकमेंडेड जेवढं पाणी आहे, म्हणजे किती हेवी सॉईलसाठी किती वेळा दिलं पाहिजे, लाईट सॉईलसाठी कधी दिलं पाहिजे, हे आपण तिथं माहिती करून घेऊनच तिथं आपल्याला त्या शुगर केन क्रॉपला आपण पाणी हे दिलं पाहिजे. ओके, शॉर्टेज ऑफ वॉटर रिझल्ट्स इन स्टंटेड ग्रोथ, पीट फॉर्मेशन इन केन अँड लोईल. मग काय सांगितलंय, जर वॉटरचं शॉर्टेज झालं तर काय होईल, क्रॉप वाढणार नाही, क्रॉपची वाढ खुंटेल. ओके, क्रॉप वाळून जाण्यास सुरुवात होईल, त्याचबरोबर ऊसामध्ये पीट फॉर्मेशन होईल. ओके, पिठासारखं ऊसाचं जे सुक्रोज कंटेंट आहे, सुक्रोज कंटेंट वाढण्याऐवजी तिथं पीट फॉर्मेशन तयार होईल. ओके, पीठ पिठासारखी तिथं ऊसाचा जो स्ट्रक्चर आहे जे की सुक्रोजमुळे राहतं, ते स्ट्रक्चर तिथलं नष्ट होऊन तिथं पीट फॉर्मेशन तयार होईल आणि लास्टला काय होईल, तर यील्ड जे आहे ते यील्ड हे कमी मिळणार आहे. ओके, त्यासाठी शुगर केनसाठी शॉर्टेज ऑफ वॉटर हे असू नये, तिथं पाणी हे द्यायलाच पाहिजे. ओके, द टोटल वॉटर रिक्वायरमेंट व्हॅरीज अकॉर्डिंग टू टाईप ऑफ क्रॉप, दॅट इज अडसाली, प्री सीझनल ऑर सीझनल. मग विद्यार्थी मित्रांनो, वॉटर रिक्वायरमेंट आहे ते आपला शुगर केन प्लांटिंग जो आहे ते आपला माहितच आहे, तीन प्रकारचा आहे, प्री सीझनल, सीझनल अँड अडसाली. जो सीझनल असतो तो 12 महिने, प्री सीझनल असतो 15 महिने आणि अडसाली असतो 18 महिने. मग त्याचा जो टाईम पिरियड आहे तोही वेगवेगळा आहे आणि त्यामुळं त्याला जे इरिगेशन रिक्वायरमेंट आहे ते सुद्धा वेगवेगळंच असणार आहे. ओके, साहजिकच आहे, अडसालीसाठी जास्त पाणी द्यावं लागणार आहे, त्यापेक्षा कमी प्री सीझनलला आणि त्यापेक्षा कमी सुरूला. ओके, समजत आहे? हॅव यू एनी डाऊट? इन जनरल नो इरिगेशन इज अप्लाइड ड्युरिंग रेनी सीझन एक्सेप्ट लाँग ड्राय स्पेल. मग जनरली काय होतं की रेनी सीझनमध्ये पाऊस हा जास्त प्रमाण पडत असतो आपल्यामध्ये. ओके, जो की आपला मान्सूनचा पिरियड असतो, मग त्या पिरियडमध्ये आपण पाणी नाही दिलं तरी उसाळा चालतं. कारण का, वरून पाऊस पडत असतो आणि त्या जे पावसाचं पाणी पडलेलं असतं त्या पाण्यावर तिथं त्याची गरज ही ऊसाच्या क्रॉपची भागवली जाते आणि त्याऐवजी आपल्याला जे काही जास्तच पाणी आहे ते ड्रेनेजच्या साह्यानं निचरा करून आपल्याला काढून देणं गरजेचं असतं. ओके, त्यामुळं खरीप सीझनमध्ये आपल्याला तिथं पाणी देणं गरजेचं आहे, म्हणजे जो काही रेनी सीझन असतो. परंतु जर ड्राय स्पेल झाला, खूप दिवस पाऊसच पडला नाही, तर तिथं आपल्याला पाणी हे द्यावंच लागतं. ओके, नाहीतर काय होईल, तिथं फायब्रस केन तयार होईल, पीट फॉर्मेशन होईल, यील्डमध्ये लॉस होईल. ओके, इन केस ऑफ हेवी सॉइल इट मे बी गिव्हन ॲट 10 days इन समर. मग जी हेवी सॉइल असेल, भारीची जमीन असेल, तर भारी जमिनीमध्ये 10 दिवसांच्या अंतराने पाणी द्यायचं आहे जर हा उन्हाळी हंगाम असेल. ओके, आणि जर विंटर सीझन असेल तर 20 दिवसांच्या पिरियडनं आपण तिथं पाणी द्यायचं आहे. मग समरमध्ये 10 दिवसाच्या अंतराने का, तर तिथं बाष्पीभवनचं प्रमाण जास्त वाढलेलं असतं, कारण उन्हाळा असतो, उन्हाळ्यामुळं जे जमिनीतील पाणी आहे, जमिनीतील पाणी आणि क्रॉपच्या पानाद्वारे जे काही पाण्याचं इव्हॅपोरेशन होणार आहे. ओके, म्हणजे जे काही ट्रान्सपिरेशन होणार आहे. ओके, इव्हॅपोरेशन फ्रॉम सॉइल अँड ट्रान्सपिरेशन फ्रॉम द प्लांट लिव्ज इन्क्रीजेस इन समर पिरियड. सो देर इज रिक्वायरमेंट ऑफ वॉटर इन 10 days इन समर अँड देर इज 20 days इंटरवल इन विंटर सीझन बिकॉज देर इज नो मोर अमाऊंट ऑफ इव्हॅपो ट्रान्सपिरेशन. डिअर स्टुडंट्स, इव्हॅपो ट्रान्सपिरेशन इज अ टर्म विच कंबाइन द इव्हॅपोरेशन अँड ट्रान्सपिरेशन. इव्हॅपोरेशन मीन्स लॉस ऑफ वॉटर फ्रॉम सॉइल अँड लॉस ऑफ ट्रान्सपिरेशन मीन्स लॉस ऑफ वॉटर थ्रू प्लांट लिव्ज. ओके, इन समर सीझन देर इज लॉट ऑफ अमाऊंट ऑफ वॉटर इज लॉस्ट थ्रू द सॉइल अँड ऑल्सो थ्रू द दॅट प्लांट लिव्ज बिकॉज देर इज टेम्परेचर इन्क्रीज्ड ड्रास्टिकली. ओके, अँड इज विंटर सीझन देर इज नॉट टेम्परेचर इन्क्रीज्ड ड्रास्टिकली अँड देर इज द नॉट इव्हॅपोरेशन अँड ट्रान्सपिरेशन टेक्स प्लेस मोअर. सो द टाईम इंटरवल शुड बी द 20 days.
as the evapotranspiration is less, the water requirement is the less. Okay, do you understand what is evapotranspiration and what is the requirement of water? Why the less requirement of water is in summer, and why there is less interval of water in is summer, and more interval of water is in winter. Okay, do you understand? Then in light to medium soil, जर आपली soil मध्यम ते हलकी असेल त्याच्यामध्ये तो जो पाण्याचा interval आहे 7 दिवस summer मध्ये आणि 15 दिवस winter मध्ये आपल्याला तिथं पाणी द्यावंच लागतं. ओके, डू यू अंडरस्टँड? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण जे काही शुगर केन क्रॉपसाठी इरिगेशन मॅनेजमेंट आहे आणि जो काही रिकमेंडेड डोस ऑफ फर्टिलायझर आहे, हे दोन मुद्दे अत्यंत महत्त्वाचे मुद्द्यांचा आपण अभ्यास केला आहे. ओके, एक्झाममध्ये तुम्हाला मॅन्युअरिंग इन इरिगेशन, ओके, दॅट इज व्हॉट इज द आर डी एफ रिक्वायर्ड फॉर अडसाली विचारतील, किंवा आर डी एफ रिक्वायर्ड फॉर तुम्हाला सुरू विचारतील, किंवा सीझनल विचारतील. ओके, कोणताही एक विचारतील ते तुम्हाला 2 मार्कमध्ये एक्झाममध्ये लिहावं लागणार आहे. ओके, त्यानंतर राईट अ नोट ऑन इरिगेशन मॅनेजमेंट, हा तुम्हाला 2 मार्कला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, इफ यू हॅव एनी डाऊट प्लीज कमेंट मी ऑन द आय विल गिव यू अ आन्सर. ओके, थँक्यू.